नेते देवेंद्र फडणवीस सध्या बोलत आहेत. ठाकरे सरकार, ठाकरे सरकार, ठाकरे सरकार, दाऊद सरकार, दाऊद सरकार, दाऊद सरकार, जवाब पलीत सरकार, जवाब पलीत सरकार, जवाब दो, जवाब दो, उद्धव ठाकरे जवाब दो, जवाब दो, जवाब दो, उद्धव ठाकरे जवाब दो, जवाब दो, जवाब दो, उद्धव ठाकरे जवाब दो. जूते मारो सालों को, मुंबई के हत्यारों को जूते मारो सालों को. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखादे मंत्री जेल मध्ये आणि तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही अशा प्रकारची भयानक परिस्थिती तयार झाली आहे. मंत्र्यांवर लागलेला आरोप साधा सुद्धा नाहीये, थेट दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप आहे आणि त्यांना जी काही जेल रिमांड मिळाली आहे त्या रिमांडचा ऑर्डर बघितला तर कशा प्रकारे ही प्रायमा फेसी केस आहे हे त्या रिमांड ऑर्डरमध्ये देखील लिहिण्यात आलेलं आहे. दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप आहे आणि त्यांना जी काही जेल रिमांड मिळाली आहे त्या रिमांडचा ऑर्डर बघितला तर कशा प्रकारे ही प्रायमा फेसी केस आहे हे त्या रिमांड ऑर्डरमध्ये देखील लिहिण्यात आलेलं आहे. सरळ सरळ मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींकडनं जे जन्मठेपेत आहेत अशांकडनं कवडी मोल भावानं जमीन विकत घ्यायची, तिसऱ्याची जमीन, जमीन मालकाला एक नवा पैसा द्यायचा नाही आणि त्याचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसीना पारकर हिला 55 लाख रुपये द्यायचे, हे पैसे कुठे वापरले गेले, त्याच्यानंतर 3 बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाले आहेत, त्यामुळे दाऊद आणि त्याच्या परिवाराला मिळालेला एकूण एक पैसा मुंबईच्या बॉम्बस्फोटाकरता, मुंबई अस्थिर करण्याकरता, भारत देश अस्थिर करण्याकरता या ठिकाणी वापरला गेला आहे. आणि म्हणून हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि आता मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर जर हे सरकार त्याच्या पाठीशी उभं राहत असेल तर हे दाऊद समर्पित सरकार आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल, दाऊद शरण सरकार आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी लावून धरली आहे की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे. संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला, नैतिकतेच्या आधारावर घेतला, इथे तर नवाब मलिक थेट जेलमध्ये आहेत आणि